नमस्कार, मैं हूं यूसुफ अली। इस समय हम खड़े हैं वसई ईस्ट से वेस्ट को जाने वाली इस मेन रोड पर। यहां आप देख सकते हैं रोड के ऊपर कुछ ऑयल गिरा है, लीक हुआ है। किस टैंकर से ऑयल निकला है, क्या है, इसकी जानकारी भी फिलहाल नहीं है। लेकिन रोड पर इस तरह से ऑयल गिरने की वजह से यहाँ अभी फिलहाल 10-12 बाइक वाले स्किड हो गए, बाइक गिर गई, लोगों की बाइक से हादसे हो रहे हैं। यहाँ अभी मनसे के पदाधिकारी हैं, उन्होंने इस हादसे की जानकारी पुलिस प्रशासन और अग्निशमन दल को दी है। उसके बाद में पुलिस प्रशासन अग्निशमन दल यहाँ मोर्चा संभाल चुका है और यहाँ कार्रवाई कर रहा है। लेकिन उसके पहले ये किस गाड़ी से, इस तरह से, किस टैंकर से ऑयल गिरा है, क्या है, ये काफ़ी चिंता की बात है। वसई विरार में कई बार ऐसे मामले होते हैं जहाँ टैंकर से ऑयल गिरते हैं और पानी भी फिसलन के कारण बनता है। तो ऐसे कई मामले हैं। अब आज के इस मामले के लिए कौन जिम्मेदार है, क्या है, उसकी जांच होगी। लेकिन फिलहाल यहां अभी कोई गिरे नहीं, उसके लिए बंदोबस्त किए जा रहे हैं। अभी के लिए इतना ही। वसई से यूसुफ अली। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी मनसे पालघर जिल्हा संघटक जय जयतापकर। मी इथून वसईवरून येत असताना ऑफिसवरून मी पाहिलं इकडे जास्त प्रमाणात ऑइल लीकेज झालेलं आहे। कुठला ऑइलचा टेम्पो या काही असेल जे ऑइल लीकेज करत गेलेलं आहे, त्यामुळे मागून येणारे सर्व बाईक स्वार आहेत किंवा बाईक महिला आहेत ज्या बाईक चालवत आहेत, ते जास्त प्रमाणात इथे 17 ते 18 महिला आणि परत जेंट्स पण पडलेले आहेत बाईकवरून, त्यामुळे खूप अपघात झाले इकडे। त्यामुळे आता अग्निशामक दल आणि पोलिसांना आता आम्ही संपर्क केला, बोलवलं आहे, आता ते आलेत आणि आता हे शर्तीचे प्रयत्न चालू आहेत जेणेकरून कोणाचा अपघात होऊ नये। आतापर्यंत काहीतरी 17-18 बाईक पडलेल्या आहेत मी आल्यावरती तरी। ॲक्च्युली ज्याच्यामुळे हे झालं आहे किंवा लिकेज झालं आहे त्याच्यावरती एक गुन्हा दाखल झाला पाहिजे असं मला वाटतं। कारण का ही जी वाहनांची जी काळजी घेत नसतील किंवा त्या वाहनांचं काही नुकसान झालं असेल किंवा काही वाहनाला डॅमेज झालं असेल म्हणून हा ऑइल साठा पडत गेला असेल, तर त्याची पोलिसांनी योग्य ती कारवाई, म्हणजे तपास करून कारवाई करावी त्याच्यावरती, ही आमची मागणी आहे। गंभीर नाही मी सांगू नाही शकत, पण जे पडले मला पहिलं एवढं होतं काय, मला पुढे जाऊन बाईकवाल्यांना अडवणं गरजेचं होतं कारण का अजून खूप जणं पडली असती, त्यामुळे मी प्रथम तर त्याच्यावरती फोकस केला। बाकी मला माहिती नाही, पण बाकी होते त्यांनी एकमेकांना पब्लिकने सपोर्ट केला आणि ती लोक आता निघून गेलेत। पण एवढीच विनंती आहे का अशा प्रकारचे वारंवार हे होत असतात इथे प्रकार, तर त्यावरती कुठेतरी आळा घालण्यासाठी RTO ने थोडा पुढाकार द्यावा आणि याची तपास करून याच्यावरती योग्य कारवाई करावी अशी एक विनंती आहे RTO ला। जय हिंद, जय महाराष्ट्र। हमारे चैनल सेफ न्यूज़ लाइव पे अपने व्यापार एवं सेवा से संबंधित विज्ञापन हेतु मोबाइल नंबर 7385952786 अथवा 7738267786 पर संपर्क करें।